श्री स्वामी समर्थ महाराज अध्याय 18 जय सद्गुरु पर विश्व रूप विषधरा सद्गुरु भजन चित्र करणे गिर तुजनमो चौदह वेद वैशिष्ट जरी उतरले अभय कड़ा अश्री ये फला शिष्य मात्र गुण्य जितु इतुके जरी जहालु होतो हाता तरी त्याहुनी असशी परता सर्वांतरे राहुनी निगुदता ठाई ठाई बढ़शे दिशा हे तवा उगे चिटुका अम्मा अजाले आता ठाऊक सकळ विश्व अपुकाणिका आपण नामा निराळा असा खड़ा खड़ाव्या सिद्ध जसे तव माया तिने तुसे सकाया करुणेचले अवडंबर स्वानभ्रष्ट करुणे जन सर्वासाठी लागले भ्रमण क्षणिक सुखानी तया मोहन खेळवी लादवी आपला आता चाहतो न कैसे सुटके होऊन पूर्वी आनंद निका लाभले आत्मा कोणा ठाऊका सुधिनी ऐसे कदावे तुलेचे येईल तेव्हा करुणा सद्गुरु रूपे भेटीसी दिना परी असे वाया मना विघ्न आड येते बाई आनंद गुरु म्हणे बाळा निश्चय पाहिजे सर्व गळा प्रिय प्राधानी असे सबळा तैशी भावी उपसना जैसी जरण जरणीची चिंता अथवा कृपाण तेजीवी जीवी ता येथेच भजावे उपास्य देवता हीच सगुण उपासना जैसे देव तैसा सद्गुरु स्वानंद कल्पतरू ऐसा चित्ता करुणे धरू शरण रेखावे तयासी सद्गुरु सेवात दुस्तीच घडे तरी काय सिद्ध उजोडे उपासने भ्रांत उडे चित्त होय सुस्थिर सुस्थिर पूर्ण नस निरसदा तळमळ चित्त होता निर्मळ सद्गुरु को अहुनात कळा एवे स्वानंदा यास्तव परि सद्गुरु महिमा चिंता वाटू द्या प्रेमा तेणेच होय कल्याण वचन सांगतो इतसे जैसे ज्यास आदि करत तैसा तया लाभासाचार भूमुक्ष साक्षात दावून जोडते अध्यात्मा एक सकामासी काम्यदाना निष्कामासी शांतीदाना वंचित जो योग साधना मार्गी दाविता तयासी सद्गुरुला कथा सरिता पावन करी घोर पतिता श्रवण पटणे श्रुत वक्ता जाती बंध तरुणी जय जी देव कुणीस्वा जय जी आनंद करुणाला प्रणभाषा निर्गुण अभयास परमसुदया सुजे नमो स्वानंदे जो का अभ्यत तिणेच ओय होशी व्यक्त नात्री असे शब्द चित्त साधना काय वर्णवया जैसी लाभे स्वानंद कण तेण त्याचेच जो दुखटेच बोलण अभेद होण्या तन्मयण एक वय त्रिपुडा मग कैसा ऐसा अज्ञा जीवा मोह भास्मिन भावासया मासला कळव्या दुर्गुण माया अवडंबर परिधरण उच्चचिना नित्य ठेविलेस दर्शना प्रबोधकला निमिष प्रयाणा तेची स्थिती स्वरणे परी त्याची अल्पदायी दुखी आहेत पाहू जाता की त्याची विचार पडता क्षण लागे अवश्यक अवकाश तात्काळ येऊन देहावरी धरी वासनेची दोरी सवेची गुंत